छत्रपतींचा विचार म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 293 ग्रामपंचायतीचा निकाल आज जाहीर होणार आहे. कणकवली, वैभववाडी, देवगड मतदारसंघामध्ये आमदार नितेश राणे, कुडाळ मालवण मतदारसंघात वैभव नाईक, तर सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्गे मतदारसंघांमध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं आपण पाहतोय आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 325 ग्रामपंचायतीपैकी 32 ग्रामपंचायत ज्या आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत आणि आता 293 ग्रामपंचायतचा जो निकाल आहे तो आज जाहीर होणार आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार मोठी उत्सुकता आहे. आता कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर आपण आहोत. या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी गर्दी आहे ती आता हळूहळू जमू लागलेली आहे, कारण की या संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे इथले पक्ष आहेत, राजकीय पक्षांची प्रतिष्ठा आहे, ती मात्र पणाला लागलेली आहे. आणि ज्या 32 ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 18 ग्रामपंचायत या भाजपच्या आहेत, 7 ग्रामपंचायत ह्या ठाकरेगड शिवसेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या आघाडीच्या आहेत, तर 7 ग्रामपंचायत ह्या ग्रामविकास पॅनलच्या आहेत. की जनता जी आहे ती कोणाच्या बाजूने कौल देते आणि कोणाला या ठिकाणी सत्तांच्या सत्तेची चावे आहेत त्या नेमक्या कोणाच्या हाती देते याची उत्सुकता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून राहिलेली आहे. उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग.